सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जिया विरत इंटरनेट न्यूज मध्ये मी मोहिनी उपाध्याय आपले स्वागत करते। तर आता पाहूया सविस्तर घडामोडी। ठाण्यातील बाळना बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने जागा जाणीवांचं अभियान हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। विद्या प्रसारक मंडळाचे बाळना बांदोडकर विज्ञान महाविद्यालय ठाणे यांनी बुधवार 25 सप्टेंबर 2013 रोजी कॉलेजच्या पतंजली सभागृहात जागर जाणीवांचा अभियान या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। सदर कार्यक्रमात प्रमुख वक्ते बांदोडकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर एम के पेजावर होते। त्यांनी स्त्री या विषयावर प्रेझेंटेशनद्वारे महत्त्व काय असते ते पटवून दिले। सभागृहाबाहेरही स्त्रीच्या भावना समजवणारे वेगवेगळे असे चित्र लावण्यात आले होते। हे सर्व चित्र कॉलेजच्या मुलांनीच काढले होते। या कार्यक्रमात कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नृत्याद्वारे पीडित मुलीची दशा समजवण्याचा प्रयत्न केला व आयुष्यात कधीच हरू नये, लढत राहावे असे बोधही दिले। हे अभियान विज्ञान महाविद्यालयाच्या 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी होते। या कार्यक्रमात प्राध्यापक आणि समन्वयक अनिल आठवले, प्राध्यापक बिपिन धुमाळे, पर्यवेक्षिका प्राध्यापक पुष्पा कृष्णन, प्राध्यापक प्रकाश माळी, प्राध्यापक डॉक्टर मुळगावकर, प्राध्यापक डॉक्टर संध्या पावले, प्राध्यापक कुंदा कारबारी आणि सर्व शिक्षक आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होते। नमस्कार, मी अनिल आठवले, जागर जाणीवांचा अभियान याचा कोऑर्डिनेटर। आज मी आपल्यासमोर या विषयाला हात घालू इच्छितो की सरकारने चालवलेल्या ह्या जागर जाणीवांच्या अभियानामध्ये स्त्री पुरुष समानता, स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचार आणि लहान मुलांवर होणारे अन्याय अत्याचार यांना रोखण्यासाठी आमच्या कॉलेजमध्ये विविध अभियान राबवले जातात आणि या अभियानाच्या माध्यमातून हे रोखण्याचं काम आम्ही करतो आहे। तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला मी उत्तर देऊ इच्छितो की तुम्ही विचारलं की 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांनाच का तुम्ही म्हणजे या ठिकाणी टार्गेट करताय, कारण त्यांचं ते हे वय या ठिकाणी बदलतं वय असतं, त्यांच्या विचारांमध्ये बदल होत असतात आणि हे बदल याच वेळेला केले तर त्यांच्या जाणीवा निश्चितपणाने चांगल्या पद्धतीने जागृत होतील आणि पुढची पिढी ही चांगल्या पद्धतीने घडू शकेल। जागा जाणीवांच्या अभियानामध्ये आपण या 11वी आणि 12वीचा हा जो वयोगट आहे त्याच्यामध्ये आपण त्यांच्यावरती जास्त फोकस करतोय, कारण याच वया हे वय उंबरड्यावरचं असतं आणि या वयामध्ये जर आपण चांगल्या विचारांची पेरणी केली तर पुढचा नागरिक जो आहे तो सुजाण सजग असा आपल्याला पाहायला मिळेल आणि उदयचित्र चांगलं असेल असं मला वाटतं। या कार्यक्रमानंतर शिक्षकांचा एकत्र मेळावा होता। यात प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर विजय बेडेकर यांस बोलवण्यात आले होते। शिक्षकांनी घेतलेल्या उच्च शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांना पुष्पगुच्छ देण्यात आले। त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी सिरेमिक या विषयावर भाषण दिले। अशा पद्धतीने ह्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। ठाकुर्ली येथील महिला समिती शाळा व महाविद्यालयाने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी फ्री मेडिकल कॅम्पचे आयोजन केले होते। ठाकुर्ली येथील महिला समिती शाळा व महाविद्यालयाने गुरुवार दिनांक 26 सप्टेंबर ते शनिवार दिनांक 28 सप्टेंबर 2013 असे 3 दिवसाचे फ्री मेडिकल कॅम्प्स भरविले आहेत। हे कॅम्प प्राथमिक शाळेचे प्राध्यापक जयश्री पाटील याने रोटरी क्लबच्या डॉक्टरांच्या आणि सर्व शिक्षकांच्या मदतीने आयोजित केले होते। या कार्यक्रमासाठी मुलांनी शाळेबाहेर सुंदर सुरेख रांगोळी काढली होती। हे मेडिकल कॅम्प शाळेतच आयोजित करण्यात आले होते व उपस्थित रोटरी क्लबच्या डॉक्टरांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले होते। इयत्ता 1 ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी या फ्री कॅम्पचा लाभ घेऊन दात, डोळे इत्यादी तपास करून घेतले। या कार्यक्रमास स्थायिक डॉक्टरांनीही साथ दिली। या सर्व गोष्टींचा आनंद प्राथमिक शाळेचे प्राध्यापक जयश्री पाटील यांना झाला। जिया विरतच्या पत्रकारांसमोर त्यांनी तो व्यक्तही केला। मी महिला समिती शाळेची मुख्याध्यापिका मिसेस जयश्री पाटील। माझी फार पूर्वीपासूनची इच्छा होती की मुलांचा एकदा फ्री मेडिकल चेकअप व्हावं, त्यासाठी मी मॅनेजमेंटची परवानगी घेतली आणि लायन्स क्लबच्या डॉक्टर रोटरी क्लबच्या डॉक्टरांना परवानगी घेऊन त्यांनी मला मदतीचा हात दिला आणि हे सर्व काही माझ्या शिक्षकांच्या मदतीने मी करू शकले आणि मॅनेजमेंट, पालक आणि डॉक्टरांना माझा मनापासूनचा सलाम। अमरावती जिल्ह्यामधील बातकुली तालुक्यातील मलकापूर गावामध्ये व्यायामशाळा चोरी गेल्याची घटना घडली।
शरीर रूपी संपत्ति राखण्यासाठी नियमित व्यायामाची नित्यांत गरज असते। शरीराचे आरोग्य राखण्यासाठी नियमानुसार सर्व अवयवांची शास्त्रशुद्ध हालचाल करण्याच्या क्रियेला व्यायाम म्हणतात। व्यायामामुळे अवयवांची ताकद वाढते। विशिष्ट प्रकारच्या व्यायामामुळेच अवयवांच्या प्रमाणबद्धतेला म्हणजेच सौष्ठवाला मदत होते। सुडल बांधा म्हणजेच सौष्ठव, या उद्देशाने सरकारने खासगी संस्थेकडून व्यायामशाळेचे प्रस्ताव घेऊन त्यांना अनुदान देऊन गाव स्तरावर मान्यता देत असतात। अशीच एक जयराम बहुउद्देशीय संस्थेने सरकारकडून मलकापूर या गावात युवकांकरिता व्यायामशाळेचा प्रस्ताव मान्य करून घेतला आणि 2004 बायलेस सीट प्रमाणे व्यायामशाळेच्या जमिनीकरता 40,000 रुपये, इमारतीकरता 3,32,893 रुपये तर व्यायामशाळेत लागणाऱ्या साहित्याकरता 1,47,595 रुपये असे एकूण 5,37,229 रुपये सुद्धा उचलले। मात्र प्रत्यक्षात या गावात अजूनपर्यंत व्यायामशाळा सुरू झाली नाही। आज 9 वर्ष लोटली। हा सगळा प्रकार माहितीच्या अधिकारात एका युवकाने उघडकीस आणला असून माहितीच्या अधिकारात मिळालेल्या कागदोपत्रात ही रक्कम उचलून गावात व्यायामशाळा झाली असल्याचे दाखविले आहे। माहितीच्या अधिकारामध्ये जेव्हा आम्ही मागितलं तेव्हा माहितीच्या अधिकार दुतोंडे साहेबांनी आम्हाला बॅलन्स शीट ऑडिट रिपोर्ट वगैरे दिली त्याची, तर त्यामध्ये असं लक्षात आलं की ही जी जमीन आहे ही 40,000 दान संस्थेला दान केलेली आहे व त्यामध्ये 3,32,995 रुपये एवढ्याचं ते बांधकाम 2001 झालेलं आहे। कागदोपत्री माहितीमध्ये या इथे व्यायामशाळा आहे, जयराम बाबा बहुउद्देशीय संस्था या नावाची जी संस्था आहे त्या संस्थेची व्यायामशाळा इथे बांधलेली आहे। मला जेव्हा ते मी त्याचं जेव्हा वाचन केलं ते माझ्याकडे जे कागद आले त्याच्यामध्ये ती स्पष्टपणे दिसत आहे आणि त्याच्यामध्ये जे फिगर्स पुढे आले ते अतिशय म्हणजे हे आहे संभ्रमात पाडणारे, कारण तशा प्रकारचा खर्च किंवा तशा प्रकारचं काही इथे झालेलं नाहीये। मलकापूर गावात व्यायामशाळेच्या जागेवर एक थातुरमातूर इमारत आहे ज्यात शेतीला लागणारे साहित्य आणि खाली दारूच्या बाटल्या दिसतात। मग श्री जयराम बहुउद्देशीय संस्थेने बांधलेली व्यायामशाळा गेली कुठे असा प्रश्न गावकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे। जी जागा ज्या अधिकाऱ्यांनी ज्या कार्यकारणासाठी दिली होती तो उपयोग इथे घेतला त्या जागेचा होत नाही। यात काही एकटा दुकटा ती संस्था किंवा ते एकटे जबाबदार नाही। यात ज्या म्हणजे सरकार शासनातून ज्यांच्याकडून अनुदान आलं ज्यांच्या देखरेखीखाली हे सगळं होत आहे ते अधिकारीही तेवढेच दोषी आहेत। नुसती या म्हणजे ही जी संस्था या संस्थेवर कारवाई होण्यापेक्षा हे जे कोणी अधिकारी असतील प्रत्यक्ष शहानिशा न करता तिथे साहित्य काय आहे काय म्हणजे त्याची प्रत्यक्ष पाहणी न करता अहवाल न मागवता त्यांनी जो अनुदान या ठिकाणी म्हणजे हे पैसा लाटला हे अक्षरशः सरकारच्या पैशाची दुर्दाणी झालेली आहे। इथे कल्याण पूर्वेतील रखडलेले स्कायवॉकचे काम आता होणार पूर्ण असे खासदार आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। कल्याण रेल्वे स्टेशन परिसराचा विकास व्हावा, रेल्वे प्रवासी व कल्याण नागरिकांना रेल्वे स्थानकात येण्यास सुलभ व्हावे या उद्देशाने कल्याण पूर्व भागात स्कायवॉक प्रकल्प बांधण्यास कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला, परंतु मूळ प्रकल्पाची किंमत 32.81 कोटी असताना त्या प्रकल्पाला कात्री लावून सदर प्रकल्प 15.63 कोटी रुपयाच्या कामास मंजुरी दिली। याविरोधात खासदार आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र पाठवून मूळ प्रकल्प मंजूर करावा अशी मागणी केली आहे। परांजपे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे कल्याण पूर्व विभागातील स्कायवॉक प्रकल्पाची मंजुरी देताना मूळ प्रकल्पाचीच मोडतोड केली आहे। प्रकल्पामधील महत्त्वाचे भाग वगळण्यात आले आहे। यामध्ये अतिरिक्त नवीन एलिव्हेटेड बुकिंग कार्यालय, गणपती मंदिर कोळशेवाडी येथे उतरणारा 130 मीटर लांबी असणारा पादचारी पूल आणि मुंबईच्या दिशेने आलेला रेल्वेचा नवीन 12 मीटर रुंदीचा पादचारी पुलात जोडणारा भाग या गोष्टी वगळण्यात आल्या आहेत। मूळ प्रकल्पाची किंमत 32.81 कोटी अशी होती, परंतु स्कायवॉकला मिळालेल्या मंजुरी प्रकल्पाची किंमत 15.63 कोटी रुपये दर्शविण्यात आली आहे। ही सर्व काटछाट म्हणजे नागरिकांची व प्रवाशांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे। कल्याण पूर्व विभागातून दररोज सुमारे 1.5 लाख लोक रेल्वे स्थानकादरम्यान ये जा करीत असतात। सध्याची परिस्थिती पाहता लोकांना रेल्वेचे गुड्स यार्ड ओलांडून रेल्वे स्थानकात पाय ठेवण्याकरता 1 किलोमीटर अंतर चालावे लागते। यामुळे या विभागातील लोकांना स्कायवॉकची नित्यांत गरज आहे आणि हे करणे म्हणजे मूळ प्रकल्प होणे गरजेचे आहे। जर कल्याण पूर्व विभागात स्कायवॉक प्रकल्प करायचा असेल तर मूळ प्रस्तावानुसारच होणे उचित आहे।
म्हणून सदर प्रकल्पासाठी 32.81 कोटी रुपये मंजुरी द्यावी अशी मागणी खासदार परांजपे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. आपल्या सूचना व समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचे दूरध्वनी क्रमांक, ईमेल ऍड्रेस. आमचे दूरध्वनी क्रमांक 9819886358, 9820104851. आमचे ईमेल आयडी आहेत jiavirat@gmail.com, grandmastermusic71@gmail.com. आम्ही आपल्या सेवेत दररोज रात्री 9:30 घेऊन येणार आहोत नवीन नवीन घडामोडी. तर पाहायला विसरू नका www.jiavirat.com मधील जी अविरत इंटरनेट न्यूज. धन्यवाद.